हे असं उकळतच पाणी यात घालायचं. आता रवळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. हा रवा म्हणजे हा आपला तांदळाचा रवा आहे, जे आपण त्याला इडलीचा रवा म्हणतो तो हा रवा आहे. आपल्याला हा हलका भाजून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनिट हाचा रवा मस्त भाजून घेतलेला आहे इडली रवा. आता याला मी साईडला काढून घेतो. याच कडेत मी 30 वाटी म्हणजे जो आपण इडली रवा घेतलेला आहे 1 वाटी, 30 वाटी ही अर्धी वाटी आहे हा गव्हाचा रवा आहे. हा मीडियम आकार मीडियम साईज आहे ही. हे बघा आता हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. आता हा गव्हाचा रवा सुद्धा साधारण 4 ते 5 मिनिट मस्त असा भाजून घेतलेला आहे. आता याला सुद्धा आपण साईडला काढून घेऊ. आता इथे आपल्याला पाणी घालून त्याच्यात गूळ वितळून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा 30 वाटी आहे ज्याचा आपण ज्या मापाने आपण इडली रवा आणि गव्हाचा रवा घेतलेला आहे त्यात या 3 वाट्या आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आणि तीच जी आपण वाटी घेतलेली होती तीच साधारण 1.5 वाटी आपण गूळ घालायचं याच्यात. आणि आता हे छान उकळवून घेऊन याचं या गुळाचं पाणी करून घ्यायचं म्हणजे गूळ छान वितळलं पाहिजे. हे आपलं गुळाचं पाणी बनत आहे म्हणजे आपण गूळ वितळत ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आता आपला इडली रवा आणि गव्हाचा रवा तुपामध्ये भाजून घेऊया. आता हे तुम्ही बघताय ही पण ही सुद्धा परत 30 वाटी आहे. ही आता 1/2 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये मी आपण जे मगाशी नुसतं भाजून घेतलेलं होतं रवा इडली रवा आणि गव्हाचा रवा तो घालतो. आणि आता हे छान आपण असं तुपावरती परतवून घ्यायचं आहे. छान असा खमंग याचा सुवास सुटेल तोपर्यंत आपण आता परतवून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही रवे आपण छान असे 7 ते 8 मिनिट तुपावरती परतवून घेतलेले आहेत. आता मी यामध्ये 1 वाटी नारळ घालते. हा ओला नारळ आहे. नॉर्मली याच्यामध्ये जसं आपण तुम्ही बघितलं गूळ आपण पाण्यामध्ये उकळलं तर ते नारळाच्या दुधात सुद्धा उकळवतात पण मी ते पाण्यात उकळवलं म्हणून मी इथे हा ओला नारळ घातलेला. तर यावरती मी थोडे ड्रायफ्रुट्स घालतोय. मी हे बदाम आणि काजू घेतलेले आहेत. ते घालून सुद्धा असं छान आता परतून घेऊ 1-2 मिनिट. आता मी यामध्ये गुळाचं पाणी घालतोय. असं गूळ आता हे छान वितळलेलं आहे आणि असं उकळतच पाणी यात घालायचं. यावर आपण आता थोडी वेलची पावडर घालणार आहोत. आता आपण गॅस पूर्ण मंद असेवर ठेवायचा आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिट आपल्याला याच्यात शिजवून घ्यायचं आहे. मी साधारण 12 मिनिटं हे मंद आचेवरती शिजत ठेवलं होतं. आता आपण बघूया आपली रवळी झाली की नाही. मी आता काटा चमचा घालून बघतोय. ते बघायला काहीच येत नाहीये. त्याचा अर्थ ही शिजलेली आहे.
आणि फॉर द बेस्ट रिझल्ट्स ही रवळी आता मी रात्रभर म्हणजे साधारण 12 तास मी आता ही अशीच सेट करून घेणार आहे. हिला अजिबात हात नाही लावणार, जेणेकरून तिचे जे तुकडे पडतील ते खूपच छान पडतील. हे बघा, ही आता रवळी आपली ही एक साधारण 12 तास ही अशीच ठेवलेली होती रेस्ट करत. आता याला आपण कट करून घ्यायचं आहे. साईडनी आधी मी हिला सोडवून घेतो. आता हिचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे. आपण असे पीसेस करून घेतलेले आहेत. आणि हा बघा आपला रवळीचा पीस किती छान सेट झालेला आहे. आपल्याला हा वेट करावा लागतो 12 तास, पण तो वेट वर्थ आहे. आणि आता तुम्ही पण, आता मी म्हणेन की आपली ही रवळी तयार आहे.